हाय स्टूडेंट्स, यापूर्वीच आपण व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टर या तिन्ही जे बेसिक घटक आहेत इलेक्ट्रिकल सर्किटमधले हे आपण बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सिम्पल सर्किटमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये हा विद्युतदाब जो सप्लाय देतो त्याला आपण विद्युतदाब म्हणतो, या सर्किटमधून वाहणारा जो करंट आहे त्याला विद्युत प्रवाह असं म्हणतो, ठीक आहे. आणि त्या प्रवाहाला विरोध करणारा घटक जो असतो त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. तर आता तिन्ही घटक तुमच्या चांगले लक्षात आले असतील किंवा तुम्हाला समजलं असं मी गृहित धरतो. तर ठीक आहे, तर आपण त्याच्यानंतर बघितलं होतं की कंडक्टर आणि इन्सुलेटर. तर कंडक्टर जे आहे की ज्याच्यामध्ये आपण जे उदाहरणं कुठले कुठले आहेत, कंडक्टरमध्ये ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, वेगवेगळे धातू जेवढे आहेत, सोनं चांदी जे आहेत, ते सगळे कशामध्ये मोडतात, कंडक्टरमध्ये मोडतो. आणि त्यांना आपण मराठीत वाहक म्हणतो. आणि दुर्वाहकमध्ये काय काय येतात ज्याला इन्सुलेटर म्हणतो, त्याच्यामध्ये काय काय येतात तर रबर, प्लास्टिक, लाकूड, ॲजबस्टॉस वगैरे हे जे मटेरियल हे सगळे कशामध्ये येतात, इन्सुलेटिंग मटेरियल, बरोबर आहे ना. तर ह्यांना आपण कंडक्टर का म्हटलं होतं, कारण ज्यावेळेला आपण करंट हा बघत होतो, काय करंट हे समजून घेत होतो, त्यावेळेला आपण कंडक्टर आणि इन्सुलेटर ह्या दोन्ही गोष्टी बघत होतो. तर कंडक्टरमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी जे ॲटोमिक थेरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं की त्याच्यामध्ये जे केंद्रक आहे, केंद्रकाभोवती ज्या कक्षा आहेत त्या कक्षेमध्ये जो शेवटचे इलेक्ट्रॉन्स असतात, शेवटच्या कक्षेतले काय ते शेवटच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांना आपण व्हॅलन्स म्हणतो. काय म्हणतो याला आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतो याला आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. हे जे बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स आहेत तेच फक्त ह्या वहनामध्ये ॲक्च्युली ॲक्टिवेट असतात किंवा ते कार्य करत असतात. बाकी आतल्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाग घेत नाहीत, कारण ते ऑलरेडी केंद्रकाकडे काय केलेले असतं, पूर्ण बांधले गेलेले असतात. म्हणजे फक्त शेवटच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता धातूमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत शेवटचे, ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ह्या सर्किटमध्ये वाहण्यासाठी काय होतात, ते ॲक्च्युली ॲक्टिवेट असतात. मग अशा धातूला जर आपण, कारण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या, समजा आपण हा तुम्हाला म्हटलं होतं की ॲल्युमिनियमचा धातू घेतला, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे सगळे कुठले आहेत, शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स, हे फ्री असतात. ह्यांना जर आपण बॅटरीचा सप्लाय दिला तर काय सांगितलं होतं की ह्याच्यामधून काय होईल, हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते बॅटरीच्या धन टोकाकडे आकर्षले जाऊन ह्याच्यामधून काय होतो, विद्युत प्रवाह वाहतो, त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. आता ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट कशाच्या बाबतीत आहे, तर हा जो इन्सुलेटर आहे ह्याच्या बाबतीत एक्झॅक्ट विरुद्ध येतं की ह्याच्यामध्ये हे जे धातू, ह्याच्यामध्ये जे आपण रबर, प्लास्टिक किंवा लाकूड हे जे आहे या मटेरियलमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्याच्यामधले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते तुम्हाला फ्री मिळत नाही, कारण ते काय असतात, केंद्रकाकडे पूर्णपणे बाउंड केलेले असतात. त्या असतात केंद्रकाकडे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत पूर्णपणे बांधले गेलेले असतात, तुम्हाला ते फ्री इलेक्ट्रॉन्स मिळत नाही, इलेक्ट्रॉन्स फ्री मिळत नाही. त्याच्यामुळं त्याचा परिणाम काय होतो की जर तुम्ही अशा धातूला किंवा सॉरी अशा लाकडाला, आता हा लाकडाचा तुकडा आहे, पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बॅटरीचा सप्लाय दिला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन्सच मिळणार नाही, ज्याचं वहन व्हायला पाहिजे तेच इलेक्ट्रॉन्स ह्याच्यात मिळत नाहीत. मग अशा ह्याच्यात जर तुम्ही बॅटरीचा सप्लाय दिला तर लाकडामधून विद्युत प्रवाह वाहणार नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, इन्सुलेटर म्हणतो, कारण त्याच्यातून विद्युत प्रवाह वाहत नाही. तर लक्षात आलं तुमच्या कंडक्टर आणि इन्सुलेटर कशाला म्हणतात ते लक्षात आलं आहे तुमच्या, ठीक आहे. तर आता इथपर्यंत हा जो पॉईंट आहे तुमच्या लक्षात आला असेल असं मी गृहित धरतो. तर आपला जो विषय जो आहे हीट कन्व्हेक्टर, तर ह्या चॅप्टर काय बोलतो आपण, ठीक आहे. तर कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे हीटर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण नुसतं हीट कन्व्हेक्टरच नाही तर आपण इस्त्री बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण ओव्हन्स म्हणतो. तर ह्याच्यामध्ये एक सिम्पल सर्किट आहे, सेम आहे, मगाशी आपण डायग्राम बघितलंच होतं. ह्याच्यामध्ये हा विद्युत दाब दिल्यानंतर ह्याच्यामध्ये हा रेझिस्टन्स आहे, ह्याच्या इथे आपण विद्युत दाब देतो, हा रेझिस्टन्स आहे. आता ह्याच्यामध्ये जो विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे असं कुठल्याही हीटरमधून ज्यावेळेला विद्युत प्रवाह वाहतो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आय वर्ग आर इंटू एच सॉरी टी टाईम आय वर्ग आर टी
हे जे सूत्र आहे ते काय सांगतं, करंटचा वर्ग गुणिले रेजिस्टन्स, रेजिस्टन्सची किंमत जी काय असेल ती इनटू टाइम। तर ह्याच्यामधून हा जो आहे तो हीट लॉस होतो, म्हणजे ह्याच्यातनं काय होतं हीट बाहेर पडते, काय बाहेर पडते हीट बाहेर पडते, हे त्याचं बेसिक तत्व आहे। लक्षात आलं तुमच्या? काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेला आपण एखाद्या सर्किटमधून विद्युत दाब दिला जातो त्यावेळेला त्या रेजिस्टन्समधून ज्यावेळेला विद्युत प्रवाह वाहतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आय स्क्वेअर आर इंटू टी हा लॉस निर्माण होतो आणि त्याच्यातून काय होतं उष्णता बाहेर पडते, म्हणजे ह्याला पण हा हीट लॉस आहे। हा काय? हा हीट लॉस आहे। हा काय? हीट लॉस आहे। लक्षात आलं? तर आय वर्ग आर लॉस निर्माण होतो आणि तो उष्णतेच्या स्वरूपात काय होतो ह्या त्याच्यातून बाहेर पडतो आणि ती उष्णता आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतो। इस्त्री वापरली तर आपण कपडे प्रेस करण्यासाठी वापरतो, गिझरचा वापर म्हणून केला तर गिझरमध्ये तो पाणी तापवण्यासाठी होतो, बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे रोटी मेकर्स वगैरे आहेत की त्याच्यामध्ये जे काही हीट तयार होते तर ते आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतो। हेच सगळं बेसिक, पण सगळ्यांचं बेसिक तत्व हेच आहे की जेव्हा एखाद्या रेझिस्टन्समधून विद्युत प्रवाह वाढतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आय वर्ग आर इंटू टी, टी म्हणजे तुम्ही किती वेळ देतात तो, तर सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर हीट लॉस निर्माण होतं। ती जी हीट तयार होते ती आपण मग वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला जशी त्याचा उपयोग आहे त्या पद्धतीने आपण तिचा वापर करतो। तर आता हे ही जी डायग्रॅम आहे ही कसली आहे, हीट कन्व्हेक्टर आहे। लक्षात आलं? तर हीट कन्व्हेक्टर जो आहे याचा वापर हिमाचल प्रदेश किंवा जिथं अत्यंत खूप थंडी असते, गारवा असतो किंवा अत्यंत कडक थंडी जिथं टेम्परेचर शून्याच्या खाली असतं अशा ठिकाणी ह्या हीट कन्व्हेक्टरचा वापर केला जातो। ज्याचा एखाद्या रूममध्ये ह्या जर बसवला तर त्या रूममधलं वातावरण जे आहे ते उबदार ठेवण्यासाठी ह्या हीट कन्व्हेक्टरचा वापर केला जातो। तर आता हीट कन्व्हेक्टरमध्ये साधारण ते दिसायला या पद्धतीचा असतो, ह्याच्यामध्ये हे पूर्ण बॉडी आहे, ह्या बॉडीमध्ये इथे पियानो टाईप स्विच आहे, त्याच्यानंतर इथे ही विंडो आहे, ह्या विंडोमध्ये हीटिंग एलिमेंट आहे, इथे जी हीट दाखवली ती हीटिंग एलिमेंट, वरती इथे ही जाळी आहे, पोलादीची पत्र्याची जाळी असते, इथे हवा आतमध्ये पास होण्यासाठी असते, इथे हा स्टँड आहे। म्हणजे साधारण ह्याचे काय पार्ट आहे तुमच्या लक्षात आलं असेल, इथे हा सप्लाय कॉर्ड आहे, ॲक्च्युली हे इथं जोडलं जातं। आता ह्याचं जे बेसिक आहे ह्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण हे बटणं चालू करतो ह्याच्यामध्ये कूल, वॉर्म आणि हॉट असे तीन प्रकारचे पियानो स्विच आहेत। तुम्ही जसं तुम्ही त्याला ऑपरेट कराल, एक नंबर ऑपरेट केला की तुम्हाला इथे हवा बाहेर फेकली जाते, ती हवा ह्या जाळीतून आतमध्ये खेचली जाऊन, आतमध्ये एक फॅन असतो ते आपण कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम जे आहे ते त्याच्यामध्ये दाखवतोच तुम्हाला। आता इथून बाहेरून जे पार्ट दिसतात ते तुमच्या लक्षात घ्या, इथे पियानो स्विच, या विंडोमध्ये हीटिंग एलिमेंट लावलेले आहेत, इथे जाळी आहे, ज्यावेळेला हा तुम्ही सप्लाय जोडता त्यावेळेला इथं एक बटन दाबलं की तुम्हाला थंड हवा बाहेर फेकताना दिसेल, मग ती इकडं बाहेर पडताना ह्या जाळीतून बाहेरची हवा आतमध्ये खेचली जाते। लक्षात आलं? दोन नंबर दाबलेत की इथे उबदार हवा मिळते, तीन नंबर दाबलेत की तुम्हाला तो हीट म्हणजे हॉट हवा ह्याच्यातनं बाहेर येताना तुम्हाला बघायला मिळेल। ठीक आहे, तर आता ह्याच्या ह्याचं जे हे तर बाहेरचे पार्ट आहे, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आपल्याला जे कन्स्ट्रक्शन डायग्राम म्हणजे आतले पार्ट्स दिसतील अशी ही डायग्राम आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की आता ही पूर्ण बॉडी आहे, बॉडीच्या आतमध्ये जर तुम्ही पार्ट बघितलं तर सगळे क्लिअर तुम्हाला दिसतील। इथे एक हा जो ब्लोअर फॅन आहे, काय? हा सेंट्रिफ्युगल ब्लोअर फॅन आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली इथे ब्लोअर फॅन मोटर आहे। ठीक आहे, इथं हे पियानो स्विच आहे, इथे कनेक्शनसाठी सप्लाय कनेक्शनसाठी टर्मिनल बॉक्स येते, त्याच्यानंतर इथे हीटिंग एलिमेंट आहेत, छोटी छोटी कॉईल तयार केलेली असते हीटिंग एलिमेंटची, आणि इथे हे जे दाखवलं हा पार्ट जो आहे त्याला आपण मायकाशीट म्हणतो। त्या मायकाशीटवरती मायकाशीटच्या आधाराने हे ही जी हीटिंग एलिमेंट आहे ती काय केलेली असते याच्यामध्ये बसवलेली असते। ठीक आहे, आणि याच्यामध्ये ह्या पूर्ण बॉडीला उभं करण्यासाठी इथे स्टँड बसवले। ठीक आहे, साधारण पार्ट काय ते तुमच्या लक्षात आले असतील। याच्यामध्ये हा ब्लोअर फॅन आहे, सेंट्रिफ्युगल फॅन आहे, सेंट्रिफ्युगल फॅन असल्यामुळे ज्यावेळेला एक बटन दाबलं जातो त्यावेळेला हे मोटर जी आहे ती फिरते, ती फिरल्या की त्याच्या शाफ्टवरती हा ब्लोअरचा जो फॅन आहे तो काय केलेला असतो फिरतो, ज्याचा परिणाम काय होतो की वरून सेंट्रिफ्युगल असल्यामुळे
त्याच्यामधून हवा काय केली जाते, खिचली जाते आणि ती इथे, हा बघा हा जो भाग आहे इथे हा निमुळता बाहेर आलेला आहे, हा दिसतो इथून तुम्हाला, ज्याच्यामधून ही काय होतं बाहेर हवा फेकली जाते, म्हणजे इकडून वरून आतमध्ये येते आणि इकडून बाहेर फेकली जाते। मग ज्यावेळेला तुम्ही कुठल्या प्रकारचा स्विच वापरता, याच्यामध्ये कूल, वॉर्म आणि हॉट असे तीन प्रकारचे स्विच इथे आहेत, यांना आपण पियानो स्विच म्हणतो। कुठले म्हणतो आपण यांना? पियानो स्विच म्हणतो। इथे ही जी मोटर आहे ही शेडेड पोल मोटर आहे, तिचा आपल्याला एक सेपरेट ॲक्च्युली तिचं आतलं कार्य कसं असतं शेडेड पोल मोटरचं ते आपण एका पार्टमध्ये बघणारच आहोत। तर आता ह्याच्यातली जी मोटर आहे ती कुठली आहे? शेडेड पोल मोटर, ठीक आहे। तर ज्यावेळेला आपण एक नंबर स्विच दाबतो त्यावेळेला ही हीटिंग एलिमेंट काय होतं सॉरी हीटिंग एलिमेंट नाही तर फॅन चालू होतो। फॅन चालू झाला म्हणजे मोटर चालू झाली की फॅन चालू होऊन हवा बाहेर फेकली जाते, कारण तिथं कूल लिहिलेलं आहे, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे हीटिंग एलिमेंट चालू होत नाही पण फॅन चालू होतो आणि फक्त हवा काय केली जाते बाहेर फेकली जाते। दोन नंबरचं ज्यावेळी स्विच चालू करतो त्यावेळेला ह्या टोटल जे हीटिंग एलिमेंट आहे त्याच्यामधली एक जी हीटिंग एलिमेंट आहे ती चालू होते। परिणामी काय होतं की ज्यावेळेला लोअर फॅन पण चालू होते आणि यातली एक हीटिंग एलिमेंट चालू होते, काय होतं ते हीटिंग एलिमेंट चालू झाल्यानंतर इथं जी काय हीट तयार होईल, इथं जी हीट तयार होईल ती ही ब्लोअर फॅनने काय होईल बाहेर फेकली जाणार। आणि जर अजून आवश्यक असेल की आपल्याला जास्त गरम हवा पाहिजे तर त्यावेळेला काय होणार आहे हा जो हॉट आहे तो स्विच काय करतो आपण चालू करतो। ह्या पोझिशनमध्ये फॅन तर चालूच राहतो पण दुसरी हीटिंग एलिमेंट आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन सगळ्या हीटिंग एलिमेंट काय होतात चालू होतात, कारण याच्यामध्ये दोन हीटिंग एलिमेंट वापरतात। मग ह्या दोन्ही हीटिंग एलिमेंट समांतर येतात आणि त्याच्यामधून त्या ज्या वेळेला ही गरम होतात त्यावेळेला तिथे तिथली जी गरम हवा आहे ती काय होईल ही फॅनच्या थ्रू बाहेर फेकली जाणार। तर ह्या पद्धतीने याचं साधारण ह्याला आपण कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम म्हणतो, जी त्यातले आतले पार्ट दिसणारी ही डायग्रॅम आहे। बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या हा विचारला जातो की हे जे आहे एक कन्व्हेक्टर आहे ह्याची कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम काढून त्याच्या भागांना नावे द्या, तर त्यावेळेला तुम्हाला ही आकृती त्याच्यामध्ये काढायची। तर आता ह्याच्यामध्ये आपण पुढच्या पार्टमध्ये आपण ह्याचं जे सर्किट डायग्रॅम आहे ते आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। कारण तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये जे पार्ट आहेत ते पार्टमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये इथे ही जी आहे हे मोटर फॅन आहे, काय इथे मोटर आहे इथे, ठीक आहे, ही इथे मोटर आहे, लक्षात आलं। आणि इथे हे तीन प्रकारचे स्विच आहेत कूल, वॉर्म आणि हॉट, आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं। त्याच्यानंतर इथे एक थर्मोस्टॅट बसवलेला आहे, ठीक आहे, थर्मोस्टॅट याच्या आतमध्ये बसवलेला असतो, ठीक आहे, लक्षात येतो तुमच्या थर्मोस्टॅट इथे जी हीट तयार होते इथं ह्या प्लेटवरती इथे बसवलेला असतो थर्मोस्टॅट, त्याचंही आपण कार्य बघणारच आहोत। तर इथे हा फॅन आहे जो फॅन हा आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर इथे ह्या दोन हीटिंग एलिमेंट आहेत त्या इथल्या ह्या दोन हीटिंग एलिमेंट्स, लक्षात आलं तुमच्या। आणि त्याच्यानंतर इथे थर्मोस्टॅट आहे, सर्किट साधा आणि सिम्पल आहे, लक्षात आलं तुमच्या, एकदम साधा आणि सिम्पल आहे। तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सिम्पल आहे, याच्यामध्ये हा तुमचा सप्लाय आहे, सप्लायमुळे काय होईल ह्या थर्मोस्टॅट थ्रू इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस आहेत। इथं जर पहिलं स्विच आपण ऑन केलं तर काय सर्किट कसं पूर्ण होतं बघा, ह्याच्यातून इथून या स्विचमधून थर्मोस्टॅटमधून ब्लोअर फॅनला जाणार आहे, ब्लोअर फॅनमधून हा रिटर्न होणार आणि फक्त तुमचा हा जो ब्लोअर फॅन आहे तो काय होणार इथे चालू होणार, काय होईल ब्लोअर फॅन चालू होईल आणि फक्त थंड हवा काय होईल इथे फेकली जाणार, तुमच्या लक्षात येते सगळ्यांच्या। दुसरं बटन आहे, आता हे स्विच इथं आपण ऑन केलं तर काय होणार आहे बघा की ह्याच्यामध्ये हा ब्लोअर फॅन तर चालूच राहणार आहे पण ह्यातली ही एक हीटिंग एलिमेंट आहे ती फक्त काय होणार आहे चालू होणार आहे। सर्किट बघा, दोन सायमल्टेनियसली सर्किट आहेत, हा एक पहिलं सर्किट त्यामुळे फॅन चालू राहणार आहे आणि दुसरं सर्किट ह्याच्या थ्रू असं कम्प्लीट होणार आहे, त्यावेळी ही जी एक नंबरची हीटिंग एलिमेंट आहे ती काय होणार आहे त्यातली चालू होणार आहे। साधारण ह्यांचे वॅटेज जे आहेत 50 वॅट, 200, साधारण 500 वॅट, 1000 वॅट आणि 1500 म्हणजे 1500 वॅटपर्यंत त्यांचे वॅटेज अवेलेबल असतात, तर त्याच्यामध्ये योग्य ते वॅटेज इथे वापरले जातात। तिसरं स्विच ऑपरेट केल्यानंतर कुठलं, हॉट, आपण वॉर्म बघितलं आणि आता तिसरा जो कुठला स्विच आहे हॉट। तर हॉट स्विचच्या बाबतीत काय होईल की आता मी हा स्विच ऑपरेट केला
तर त्यावेळेला हे मागचे दोन्ही स्विचसुद्धा चालू राहणार आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे की इथं जो सप्लाय आहे हे एक सर्किट चालू होईल, फॅन तर चालूच राहणार आहे. दुसरं जे आहे दुसरी हीटिंग एलिमेंट चालू होणार आहे आणि तिसरा स्विच चालू केला म्हणून तिसरा स्विच तिसरी जी हीटिंग एलिमेंट आहे तीसुद्धा इथे काय होणार आहे चालू होणार आहे. परिणामी कसं सर्किट तयार होणार आहे तुमच्या लक्षात येईल इथे की साधा आणि सिंपल आहे. हा तुमचा पहिला ब्लोअर फॅन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी हीटिंग एलिमेंट बघा, सिंपल पॅरलल सर्किट आहे. आणि हे तिसरं आहे म्हणजे इथं हा तुमचा फेज न्यूट्रल सप्लाय दिला, फॅन चालू झाला, नुसतं फॅन चालू झाला तर हा कूल काय झाला, हा कूल, ठीक आहे. हा जो आहे कूल, त्याच्यानंतर इथला वॉर्म आहे, कुठला आहे वॉर्म. वॉर्मच्या वेळेला आता ह्याच्यामध्ये एक एक स्विच इथे ऑपरेट होते, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर हा सर्किट चालू झाला की ही हीटिंग एलिमेंट चालू होईल, त्यावेळी तुम्हाला वॉर्म हे होईल. आणि ज्यावेळी इकडचं तिसरं सर्किट चालू करायचं, तिसरं स्विच, त्यावेळेला काय होईल हॉट चालू होईल. म्हणजे त्यावेळेला हे तिन्ही जे आहे ते समांतर येतील. पहिल्या वेळेला फक्त फॅन चालू होईल, दुसऱ्या वेळेला ही याच्या समांतर येईल, आणि ज्यावेळेला तुम्ही तिसरं बटन दाबाल हॉट, त्यावेळेला तिन्ही जे आहेत ते ती एक येतील समांतर येतील. हा पूर्ण पूर्ण दाब आहे तो प्रत्येकाला सेपरेट वापरला जातो. त्यामुळे काय होणार आहे इथे दोन्ही हीटिंग एलिमेंट चालू झाल्यामुळे तुम्हाला हॉट हवा काय होईल याच्यामधून बाहेर फेकलेलं तुम्हाला बघायला मिळेल. तर या पद्धतीने आपण ह्याचं सिंपल सर्किट आहे तुम्हाला समजायला अत्यंत सोपं आहे. इथे विद्युत सप्लाय बरं, इथं जो पुढचा एक जो पॉईंट आहे तो कुठला आहे थर्मोस्टॅट. तर ह्याच्यामध्ये जो थर्मोस्टॅट आहे तर थर्मोस्टॅट कशामध्ये वापरलं आहे तुम्हाला सांगितलं आहे. तर इथं जी हीटिंग एलिमेंट आहे तुम्ही इस्त्रीमध्ये सुद्धा आपण थर्मोस्टॅटचा वापर केलेला आहे, किंवा बऱ्याचशा अप्लायन्सेसमध्ये जिथं हीट कंट्रोल करायची असते तिथं तुम्हाला थर्मोस्टॅटचा वापर केलेला तुम्हाला बघायला मिळेल. तर थर्मोस्टॅट म्हणजे काय असतं, तर एक बायमेटल पट्टी असते. काय असते ती? बायमेटल पट्टी असते. म्हणजे काय की आता इथे आता हा तुमचा फेज आहे, इथं बायमेटल पट्टी आहे आणि इथे एक दुसरा कॉन्टॅक्टर आहे, ठीक आहे. आणि हा पुढे तुमचा पुढच्या रेझिस्टन्सला दिला जाईल, बरोबर आहे. आणि हा तुमचा रिट आहे फेज आणि न्यूट्रल. तर हा जो पार्ट आहे ह्याला आपण थर्मोस्टॅट म्हणतो. काय म्हणतो याला आपण थर्मोस्टॅट. हा ॲक्च्युली कार्य काय करतो तर जे टेम्परेचर आहे त्याला काय करणं कंट्रोल करणं. ते काम कोण करतं? थर्मोस्टॅट. आपण इस्त्रीसुद्धा वापरतो, इस्त्रीवरती वरती एक नॉब असतो माहिती आहे तुम्हाला. तो इस्त्रीचा नॉब कशासाठी असतो की तुम्हाला कुठल्या प्रकारचे कपडे आपण इस्त्री करायचे त्याप्रमाणे त्याचं हीट काय व्हायला पाहिजे कंट्रोल व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा हीट कंट्रोल करण्यासाठी याला आपण थर्मोस्टॅटचा वापर करतो. याला काय म्हणतो आपण थर्मोस्टॅट. तर ह्याचं कार्य काय असतं, तर ह्याच्यामध्ये ही बायमेटल पट्टी असते. काय असते ही? बायमेटल पट्टी. ही पूर्ण जे हीटिंग एलिमेंट आहे त्याच्या संपर्कात हा म्हणजे ह्याची जी काही हीट तयार होईल ती पूर्णपणे ह्याच्या संपर्कात असते. परिणाम काय होईल की ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या धातूंचं काय केलेले आहेत पट्टी तयार केले. काय केले? दोन वेगवेगळे धातू पट्टी आहेत. ज्याचा परिणाम काय होतं, ज्यावेळेला हीट तयार होते त्यावेळेला ह्या दोन्ही पट्ट्या काय होतील, सॉरी म्हणजे ही जी पट्टी आहे ज्याच्यामध्ये बायमेटल म्हणजे दोन मेटलच्या पट्ट्या आहेत त्या काय होतील एक्सपांड व्हायला सुरुवात. काय होते? प्रसरण पावते. तर प्रसरण पावताना त्यांच्यामध्ये दोन्ही वेगवेगळे धातू असल्यामुळे काय होतं, त्यातली एक पट्टी ही लवकर काय होईल एक्सपांड होईल दुसऱ्याच्या तुलनेत. परिणामी काय होईल की ती एक्सपांड होताना दुसऱ्या पट्टीला काय करेल आपल्याकडे खेचून घेईल, ज्याचा परिणाम काय होईल ती पट्टी काय होईल तर असे बेंड होते. काय होते ती पट्टी काय होणार? आता इथं बघा सेम कंडिशन आहे, इथे ही बायमेटल पट्टी आहे, हा दुसरा कॉन्टॅक्टर आहे, बरोबर आहे. हे मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे. ज्यावेळेला टेम्परेचरमुळे हे दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या काय होतील एक्सपांड होतील. ॲक्च्युली ह्या एकमेकांना टच असतात, लक्षात आलं, चिकटवलेले असतात. एक पट्टी काय होईल, एक धातू काय होईल त्यातला लवकर एक्सपांड होईल. तो एक्सपांड होताना काय करेल, तो प्रसरण पावलं की त्याचा आकार वाढतो. तो काय करेल, दुसऱ्या पट्टीला काय करतो आपल्याबरोबर खेचून घेईल. आपोआप ते होतं आणि हा कॉन्टॅक्ट काय होतो बरोबर ब्रेक होतो. लक्षात आलं? ते ब्रेक झालं की हे कशाला कनेक्शन दिलेलं असतं,
हीटिंग एलिमेंटला कशाला दिले असता हीटिंग एलिमेंटला, मग हीटिंग एलिमेंटला दिल्यामुळे इथं काय होईल, एक प्रकारचा स्विचिंग ऑफ होईल, म्हणजे स्विच ऑफ होईल आणि पुढे जाणारा सप्लाय काय होईल, बंद होईल। पुढे जाणारा सप्लाय काय होईल, इथे बंद होईल। बंद झाल्यामुळे तो काय होईल, हीटर काय होईल, त्यावेळेला बंद होणार। एसटीमध्ये सुद्धा सेम असतं, ह्याच्यासुद्धा आपण थर्मोस्टॅटचं काम तेच असतं की जे काही टेम्परेचर आहे ह्याच्यामध्ये जे काय टेम्परेचर आहे ते काय करणं, कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतो, थर्मोस्टॅट करतो। ठीक आहे, तर इथपर्यंत तुमच्या सगळे पार्ट्स लक्षात आले, थर्मोस्टॅट कुठं बसवलेला असतो तेही तुम्हाला सर्किटमध्ये लक्षात आलेलं आहे, तो जसा ऑपरेट होईल तसं आणि त्याचं सेटिंग पण करता येतं, लक्षात आलं तुमच्या, त्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी, सेटिंग करण्यासाठी त्याच्यावरती हे करता येईल, इस्त्रीच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला। ठीक आहे, तर तो थर्मोस्टॅट याच्यामध्ये इथेच बसवलेला असतो आतमध्ये, कारण ह्या हीटिंग एलिमेंटमध्ये जी काही हीट तयार होईल ती त्याला सेन्स व्हायला पाहिजे, अन्यथा ती जर तुम्ही दुसरीकडे कुठं ठेवली तर तिचा उपयोग होणार नाही। तर ती कुठं असायला पाहिजे, जिथं या हीटिंग एलिमेंट आहे, जिथं ॲक्च्युली हीट तयार होते त्याच्या संपर्कात तो थर्मोस्टॅट असणं गरजेचं आहे। ठीक आहे, यामध्ये हा जो ब्लोअर फॅन आहे, त्या ब्लोअर फॅनसाठी जी मोटर वापरलेली ती कुठली वापरलेली आहे, तर शेडेड पोल मोटर कुठली वापरलेली आहे, शेडेड पोल मोटर। आता ही शेडेड पोल मोटर जी आहे तर त्याचं साधारण तुम्हाला हे सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये हे बघा, हे मॅग्नेटिक कोर आहे, ह्याच्यामध्ये आतमध्ये एक छोटासा रोटर आहे, त्या रोटरच्या शाफ्टवरती जो ब्लोअर फॅनचा जो हे असतो, फॅन असतो, तो ह्याच्यावरती बसवलेला असतो। इथे ही कॉईल आहे, ह्या कॉईलला आपण सप्लाय दिला जातो। ठीक आहे, तुमच्या हे लक्षात आलं असेल, तर हा ब्लोअर जो फॅन आहे त्याची ही मोटर आहे, ही कुठली मोटर आहे, शेडेड पोल मोटर। ठीक आहे, इथं हा विद्युत सप्लाय दिल्यानंतर ह्या वाइंडिंगमध्ये चुंबक तयार होतं, काय तयार होतं, चुंबक तयार होतं, हे चुंबक इथून ह्या मॅग्नेटिक कोरमधून काय होत असतं, पास होत असतं। इथे लाल कलरची मी शेडिंग कॉईल दाखवलेली, म्हणजे याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, मॅग्नेटिक कोर जो आहे, याच्यामध्ये 1/3 काय केलं असतं, एक खाच पडलेली असते, 1/3 भागामध्ये खाच पडलेली असते, आणि त्याच्यामध्ये ही लाल कलरची कॉपरची रिंग, तांब्याची रिंग, त्याच्यामध्ये काय केलेली असते, खाच्यात भरलेली असते, म्हणजे इथं ही खाली आहे तर इथे वरती आहे। याचा परिणाम काय होतो, ह्याच्यामध्ये एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, कशामध्ये, या इथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, फिरतं चुंबकीय क्षेत्र तयार होतं, आणि हा रोटर काय होतो, आतला रोटर काय होतो, फिरायला लागतो। याची थेअरीसुद्धा आपल्याला एक सेपरेट बघावीच लागणार आहे, तर ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्हाला शेडेड पोल मोटर का फिरते त्याचंही मी एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे। सध्या फक्त एवढंच लक्षात घ्या की इथं कॉईलचं सप्लाय दिल्यानंतर, एसी सप्लाय दिल्यानंतर ह्या कोरमधून काय होतं, चुंबकाचं वहन होतं। इथे काय होतं, चुंबकाचं वहन होताना, पास होताना इथे शेडिंग कॉईलचा वापर केलेला आहे, याच्यामध्ये खाच पडलेली असतं, खाच्यामध्ये इशी एक कॉपरची रिंग याच्यामध्ये टाकलेली असतं, ह्या कॉपरच्या रिंगमुळे याच्यामध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होतं, कशामध्ये, हा जो पार्ट आहे इथे, एवढ्या पार्टमध्ये काय होतं, फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होतं, आणि परिणामी काय होतं की आतला जो स्क्विरल केज रोटर आहे, हा कुठला रोटर आहे, स्क्विरल केज रोटर आहे, तर हा जो स्क्विरल केज रोटर आहे तो काय होतो, इथे फिरायला लागतो, तो फिरायला लागलं की त्याच्या शाफ्टवरती काय बसवलेला असतो, फॅन बसवलेला असतो, सेंट्रिफ्युगल फॅन जो म्हटलेला आहे मगाशी, ब्लोअर फॅन, तर तो ब्लोअर फॅन काय केलेला असतो, ह्याच्यावरती बसवलेला असतो, आणि त्याच्यातनं हवा मग काय होते, बाहेर जी हीटिंग एलिमेंट आहे त्याच्यावरती फेकली जाते, आणि त्याच्यातनं ती बाहेर आपल्याला ती जी थंड हवा, गरम हवा किंवा अत्यंत उष्ण हवा त्याच्यातनं आपल्याला मिळते। ठीक आहे, तर इथपर्यंत तुमच्या साधारण हीट कन्व्हेक्टर काय आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल। ठीक आहे।